नमस्कार मित्रांनो, मी रोहित डोळे, स्वागत आहे तुमचं एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता जस्ट मी माझ्या आयसीआयसीआयच्या डिमॅटमध्ये आलो, कारणच फ्लॅट ओपनिंग झालेली, पोझिशनल ऑप्शन ट्रेडिंगमध्ये चांगला प्रॉफिट झाला। आणि मित्रांनो बघा, आता हे वन साईड मार्केट एका फटक्यात किंवा एका झटक्यात, झटक्याने पडतं ना जेव्हा असं मार्केट, तेव्हा जर तुम्ही पुट बाय केला असेल किंवा कॉल सेल केला असेल तर खूप चांगला प्रॉफिट होतो। आणि एक्झॅक्टली तसंच झालं, आत्ताशी वाजतात मला वाटतं 9:35 झालेले आहेत। आता मित्रांनो, मी हा जो ब्रेकडाऊन झाला बघा, प्राईस ॲक्शन एस्टॅब्लिश झाली, मार्केट वर गेलं, खाली आलं, परत वर, परत खाली, परत वर, आणि हा जेव्हा सपोर्ट तुटला आणि ही एवढी मोठी कॅन्डल बनताना दिसली, मी लगेच तिकडे कॉल सेल केला। आणि त्याच्यानंतर बघा काय झालं, कंटिन्यू मार्केट इथपर्यंत आलं आणि आता रिव्हर्सल घेते मार्केट। आणि मी पहिला ट्रेड, एकच ट्रेड, दिवसाचा पहिला ट्रेड जस्ट तुम्हाला मी आज सॅम्पल ट्रेड करण्यासाठी दाखवला। आणि दुर्दैव असं की तो रेकॉर्डिंग मला करता नाही आला, पण ठीक आहे, कारण मी रेकॉर्डिंग करायच्या आधीच एवढा मोठा मुवमेंट आला। मित्रांनो लक्षात ठेवा, सो आता मी तुम्हाला आयसीआयसीआयच्या डिमॅटमध्ये येतो आणि माझा प्रॉफिट बघा एका ट्रेडमध्येच आता लगेच, म्हणजे अजून दिवस सुरुवात आहे। ओके, आता मे बी मला लाईव्ह रेकॉर्ड नाही करता आला म्हणून मी कदाचित छोटी मोठी एखादी पोझिशन घेऊन बघेल, प्रॉफिट झाला तर ठीक आहे, नाही तर कदाचित नाहीसुद्धा घेणार। मग हाच माझा प्रॉफिट असेल मित्रांनो, 7500 रुपयाचा प्रॉफिट झाला फक्त या फॉलमुळे, कारण हा झटक्याने फॉल आला। हे 1 मिनिटच्या कॅन्डल आहेत मित्रांनो, बघा 1 मिनिटच्या कॅन्डल आहेत, एक कॅन्डल म्हणजे 1 मिनिट। हे 5 मिनिट, मला वाटतं 3 मिनटं मी ट्रेडमध्ये होतो, 3 मिनटं मी रेकॉर्डिंग ऑन बीन करेपर्यंत हे सगळा मुवमेंट निघून गेला असता। ओके, आणि मला स्वतःला आयडिया नव्हती की इतका पटकन एवढा मार्केट पडेल का, कारण 15000 सपोर्टच्या वर एकतर ओपन झालं, 15050 सपोर्ट होता, त्याच्यानंतर 15000 सपोर्ट होता, तिथे सगळे सपोर्ट मार्केटनी तोडले, झटक्याने तोडले, पटकन तोडले आणि डायरेक्ट 14982 वर आता काम करते मार्केट। बघा इथे दिसते तुम्हाला लाईव्ह मार्केट आहे, 1 मिनिटचा चार्ट आहे। आता मला खरं बघायला गेलं तर छोट्या डिमॅट अकाउंटमध्ये, म्हणजे माझं जे मेन मोठं डिमॅट अकाउंट आहे जिथे मी पोझिशनल ट्रेडिंग पण करतो ऑप्शन्समध्ये, म्हणजे स्ट्रॅटजीज बनून, आणि इथे मी तुम्हाला फक्त इंट्राडे आयसीआयसीआयमध्ये फक्त इंट्राडेचे ट्रेड्स दाखवतो। ओके, लाईव्ह करून दाखवतो बऱ्याच वेळा, आणि आज एक्सपायरी आहे, बऱ्याच लोकांना एक्सपायरीचं महत्त्व माहिती नसेल तर सांगतो, एक्सपायरीमध्ये खूप चांगले पैसे मिळतात ऑप्शन सेलिंगमध्ये, आणि ट्रेडर्स खूप बिझी असतात, एक्सपायरीच्या दिवशी त्यांचा कमवायचा दिवस असतो। लक्षात ठेवा, आता मी तुम्हाला ट्रेड बुक दाखवतो, जसं मी सांगितलं मी एकच पोझिशन घेतली, ऑप्शनमध्ये येतो, बघा ट्रेड बुक बघा। हा मी कॉल सेल केलेला 37 हायर व्हॅल्यूचा होता, कारण इथे जेव्हा हा ब्रेकडाऊन झाला ना आणि या मुवमेंटनी जो ब्रेकडाऊन झाला व्हॉल्यूमने, त्याच्यामुळे माझं कन्व्हिक्शन वाढलं। ओके, आणि मला एक्सपेक्टेड होतं 15050 नंतर 15000 मार्केट जाईल, म्हणजे ह्या सपोर्टला मार्केटनी जुमानलं नाही, ह्या सपोर्टला उडवून लावलं मार्केटने आणि डायरेक्ट खाली आलं, त्याच्यामुळे मोठा प्रॉफिट झाला। एकाच ट्रेडमध्ये मोठा प्रॉफिट झाला, बघा एकच ट्रेड आहे सिंगल, 37 मी कॉल सेल केला 37.74 आणि तो 21 रुपये, खरं तर हा त्याच्याही खाली गेला, त्याच्याही खूप खाली गेला, मला वाटतं 15 रुपयापर्यंत गेला असेल, माझा लवकर प्रॉफिट बुक झाला याच्यात, अजून मोठा प्रॉफिट झाला असता, 10000 झाला असता एकाच ट्रेडमध्ये। ओके, असो, सो 37.21 मी स्क्वेअर ऑफ केला, ऑर्डर बुकमध्ये पण सिंगल ट्रेडच असेल। ओके, सो तुम्हाला दिसतं आहे मित्रांनो, ट्रेड बुकमध्ये ज्या अमाऊंटला स्क्वेअर झाला ते तुम्हाला दिसलं, 21-22 मी लिमिट प्राईस आणि 21 ट्रिगर्ड प्राईस ठेवलेली, 21 स्टॉपलॉस ट्रिगर झाला। आता मार्केट काय करेल ते दिवस सांगेल, मार्केट रिकव्हरी करेल, परत झिगझॅग करेल, कारण एक्सपायरीच्या दिवशी मार्केट झिगझॅग होतं, वर खाली वर खाली होतं। ओके, बघू आता कसं काय होतं, त्या हिशोबाने जर मला जमलं तर ट्रेड करून दाखवेल, नाही तर आजचा प्रॉफिट इंट्राडेचा छोटा सॅम्पल ट्रेडचा प्रॉफिट 7500 आहे। 20 मे ट्रेड डेट, 21 मे आपली पे आउट डेट, म्हणजे उद्या हे अकाउंटमध्ये पैसे येतील। तर आता मित्रांनो, हा प्रॉफिट तुम्हाला जर करायचा असेल, शिकायचा असेल, तर डेफिनेटली माझ्या जूनच्या बॅचमध्ये नक्की ॲडमिशन घ्या। काही झालं तरी ती बॅच चुकवू नका मित्रांनो, आयुष्य बदलू शकतं त्या बॅचच्या नंतर तुमचं, रोजचे पैसे कमवण्यासाठी खूप चांगला मार्ग आहे ऑप्शन ट्रेडिंग। नमस्कार मित्रांनो, बघा आजचं मार्केट पहिल्याच कॅन्डलनी कमाल करून टाकली आणि चांगला प्रॉफिट दिला, त्याच्यानंतर झिगझॅग मार्केट चालू आहे, वर खाली चालू आहे। आता मित्रांनो, परत एक ट्रेड कधी बनेल, जेव्हा हा वरचा हाय तुटला किंवा हा मधला लो किंवा हा खालचा लो जर तुटला, तर आपल्याला इथे एक ट्रेड घेता येईल। आपण FNOमध्ये आता आलेलो आहे, कॉल सेल आपण कमी क्वांटिटीचा हे करून टाकू, कमी प्रीमियमचा। ओके, हा 8 रुपयावाला जो आहे हा आपण इथे सेल करूया। ओके, प्रोसीड, अजून प्रोसीड नाही केलं, जरा थांबलं, कॅन्डलची क्लोजिंग बघूया कुठे होतं, त्याच्यानंतर आपण त्याला क्लिक करून टाकू। बघा मी अजून सेल नाही केला, फक्त मी प्राईस टाकलेली आहे, 770 झालेला आहे। ओके, 15 मिनिट्स चार्टमध्ये बघूया, 1 मिनटं बाकी आहे, येस आय थिंक फॉलो थ्रू याचा येऊ शकतो, स्ट्रॉंगली वाटते असं, 1 मिनटं फक्त थांबू आपण। बघा कॅन्डल किती वर सरकते, दिसते तुम्हाला, ह्या लोच्या वर जर क्लोज झाली तर मग ट्रेड नाही घ्यायचा। 20 सेकंड्स, येस बघा कॅन्डल या लोच्या आत जर क्लोज झाली, नाही ट्रेड नाही बनत मित्रांनो, बघा ट्रेड नाही बनत, बरं झालं मी थांबलो, का नाही बनत आहे, कारण आपल्याला या लोच्या खाली क्लोजिंग पाहिजे होती, या लोच्या खाली क्लोजिंग झाली नाही। ओके, आपण थांबूया आता, बघू या लोच्या खाली क्लोजिंग येस झाली आहे, 2 सेकंद आहे, झाली आहे, प्रोसीड करतो त्याला मी आता, प्रोसीड। ओके, प्रोसीड केलं मी, ओपन पोझिशनमध्ये आलो, बघा आता 7.55 मी हा सेल केलेला आहे, आता हा खाली जाईल 7.6 वगैरे जाईल। तर आता मी इथे काय करतो, इथे मी याला मॉनिटर तर करणारच आहे, 1 मिनिट चार्टवर येतो मी आता। ओके, थोडं आपण छोटं करू आणि ह्याला वर करूया,
ओके याला रिफ्रेश करतो मी. एक काम करू, याला एक मी 10 रुपये आणि 9 रुपयाचा स्टॉप लॉस, 11 रुपये आणि 10 रुपयाचा स्टॉप लॉस लावतो इथे. ओके आणि बघू मग काय होतं ते. प्रोसीड. ओके बघा खाली चाललं आहे मार्केट. लेट्स रिफ्रेश. 7:30 होल्ड करणार आहे मी पोझिशन. इथून जर मार्केट गेलं खाली तर चांगलं खाली जाईल. ओके ऑर्डर बुकमध्ये येतो. स्टॉप लॉसला थोडंसं पुढे करू आपण. आता ह्याला आपण 10 करूया आणि ह्याला आता आपण 9 करूया. ओके येस ओपन पोझिशन 7:55 आहे अजून पण. 1 पॉईंटनी स्टॉप लॉस मी पुढे सरकवला आहे. बघा हे इथपर्यंत मार्केट येऊ शकतं. सो याला वेट अँड वॉच करू आपण. रिफ्रेश करतो मी पोझिशन. बघा 575 आलेला आहे राईट. आता ह्याला मी स्टॉप लॉसला पुढे सरकवतो. ओके मॉडिफाय. आणि ह्याला आता मी 8 आणि ह्याला मी आता 7 करतो. म्हणजे आता इथून आपल्याला लॉस नाही होणार राईट. इथून लॉस होणार का नाही होणार. ओके आपण 755 सेल केलेला आहे. ओपन पोझिशनमध्ये येतो. बघा हे 570 झालेलं आहे राईट. आता मी ह्याला बघूया आता मार्केट इथून परत इथपर्यंत जर खाली पडलं तर मग आपल्याला इथे एक चांगला फॉल अजून एक बघायला मिळेल. ओके म्हणून मी त्याला स्टॉप लॉसला जवळ नाही नाही करायचं, कारण तेच आहे. ओके 550 झालेत. ह्याला आता मी थोडासा जवळ करतो, जास्त नाही. ह्याला 650 मी करतो. ओके मॉडिफाय प्रोसीड. ओके ओपन पोझिशनमध्ये येतो मी आता. 555 मी 650 स्टॉप लॉस लावलेला आहे. ओके 650 राईट. पाहूया आता मार्केट काय कॅन्डल देते ते. 1 मिनिट चार्टवर आपण आहोत. खरं सांगायचं तर मित्रांनो, हे ट्रेड मी आता टाईमपास म्हणून उगाच करतोय, कारण आपला प्रॉफिट झालेला आहे सॅम्पल ट्रेडमध्ये. तुम्हाला मी जस्ट दाखवण्यासाठी मला सकाळी लाईव्ह रेकॉर्ड नाही करता आला, कारण तो इतका फास्ट मुवमेंट आली लगेच, त्यामुळे मला स्वतःला जमलं नाही. आणि रेकॉर्डिंग करण्याच्या मागे प्लस माझ्या सकाळच्या काही पोझिशन असतात त्या मला स्क्युअर करायच्या असतात. ओके त्याच्यात रेकॉर्डिंग आणि हे सगळं आणि त्याच्यात तुमच्याशी बोलायचं रेकॉर्डिंग करता करता डिफिकल्ट आहे मित्रांनो, कारण 1,00,000 रुपये लागलेले असतात. बघा 520 आला. आता एक काम करू, याला स्टॉप लॉसला आता आपण 6 करूया. ओके आता याला स्टॉप लॉसला मी इथे 7 करतो आणि इथे मी 6 करतो राईट. बघा 480 आले. खरं तर ते कॅन्डल खाली गेली. येस ओके ओपन पोझिशन. बघा 390 आला. आता याला मी मॉडिफाय करतो. इथे बघा 395 दिसते तुम्हाला, 6 आणि याला आता आपण 5 करूया. ओके मॉडिफाय प्रोसीड. ओके ओपन पोझिशन 430 आला आहे. 5 स्टॉप लॉस लावलेला आहे. 5 स्टॉप लॉस उडाला तर ठीक आहे, हरकत नाही. ओके नो प्रॉब्लेम. 430. ओके ऑर्डर बुकमध्ये येऊन दाखवतो स्टॉप लॉस पुन्हा एकदा. ऑप्शनमध्ये आलो मी. ओके 5 स्टॉप लॉस लावला आहे. ओके दिसतंय तुम्हाला. ओपन पोझिशनमध्ये येतो. ओके 440 झालेले आहे. 430 5 स्टॉप लॉस आहे. बघू आता किती खाली जाते आहे. आपण चार्टवर येऊया. चार्टवर येऊया. बघा ही कॅन्डल खाली मारली. माझा टार्गेट इथपर्यंतचा आहे. ओके थोडासा त्याला वर घेतो मी. येस इथपर्यंतचा आहे. सो तेवढं मी थांबणार आहे. 4 रुपयावर आला बघा. आता 350 गेला तर मी त्याला जवळ घेईल स्टॉप लॉसला. 4.5 करून टाकेल. आताही करू शकतो पण थांबूया आपण. कॅन्डल बघू काय करते ते. कॅन्डल वर गेली मित्रांनो. स्टॉप लॉस हिट करेल कदाचित. रिफ्रेश करतो. नाही 450 करू का स्टॉप लॉस. त्याला 450 स्टॉप लॉस मी करून टाकतो, कारण इनफ प्रॉफिट झाला आहे आपला आजचा. आपल्याला बस झाला एवढा प्रॉफिट आज. प्रोसीड. ओके 450 स्टॉप लॉस आता मी केलेला आहे. ओके 420 झालेले आहे. 450 स्टॉप लॉस मी केलेला आहे आता. ओके वेट अँड वॉच. पहिला ट्रेड तर मला लाईव्ह दाखवता नाही आला. त्याच्यानंतर मी सेकंड एक ट्रेड केलेला अगेन छोटासा, तो पण मला रेकॉर्ड नाही करता आला. त्याच्यात स्टॉप लॉस हिट झाला, पण तो एकदम हलका फुलका ट्रेड होता. असा 4-5-6 रुपयाचा मला वाटतं सेल केला असेल. तुम्हाला ट्रेड बुकमध्ये मी दाखवेल. आता बघा रिफ्रेश करतो, पोझिशन उडाली असेल. 9 उडाली अजून पोझिशन. 430 आले बघा. 425 आलेलं आहे. 430 आलेला आहे. 4.5 स्टॉप लॉस आहे आपला. ओके रिफ्रेश कंटिन्यू दाबतोय. ठीक आहे नाही उडाली ते चांगलंच आहे, पण आय थिंक इथे टच झालं तर आपली पोझिशन उडू शकते. वेट अँड वॉच करू आपण. रिफ्रेश करतो. नाही पोझिशन आपली आहे, शाबूत आहे अजून पण. रिफ्रेश करतो मित्रांनो पुन्हा एकदा. पोझिशन उडाली. येस पोझिशन उडाली. आता लिमिट्समध्ये मी येतो. 8,343 प्रॉफिट झालेला आहे. ट्रेडबुकमध्ये मी आता येतो. 8,343.75 आता ट्रेडबुकमध्ये येतो मित्रांनो. 3 ट्रेड केले. हा तो ट्रेड होता सकाळचा, ज्याच्यामध्ये मुख्य प्रॉफिट मोठा मेन प्रॉफिट जो झाला तो तुम्हाला मी जस्ट दाखवतो 5 मिनिटच्या कॅन्डलमध्ये. तुम्ही ती कॅन्डल बघूनच बोलाल. बघा ही ती कॅन्डल होती. ही कॅन्डल मी एकच कॅन्डल प्ले केली. ओके आणि
1 मिनिट चार्ट मध्ये तुम्हाला मगाशी व्हिडिओ मध्ये मी दाखवलं आणि त्याच्यानंतर मी परत दोन ट्रेड केले. आता जो एक लाइव तुमच्या समोर हा आपण क्लोज केला, 7:55 ला सेल केला आणि 4:50 ला तो आपण रिकवर केला, कवर केला. त्याच्या आधी हा जो स्टॉप लॉस हिट झाला होता तो हा ट्रेड होता, 6:75 ला मी सेल केलेला, अगेन असाच छोटासा सेल केलेला, पण तिथे मार्केट वर निघून गेलं आणि जवळचा स्टॉप लॉस होता ना 1 पॉईंट 1.25 पॉईंट वर स्टॉप लॉस होता माझा, तो हिट झाला. अराउंड 400-500 त्याच्यात लॉस झाला आणि त्याच्यानंतर आता जो ट्रेड केला तो 7:55 ला आपण सेल केला, 4:50 ला आपण बाय केला. ओके, सो हे माझे आजचे लाईव्ह ट्रेड्स होते जे तुम्ही पाहिले. पुन्हा एकदा लिमिटमध्ये येतो, 8,343 प्रॉफिट आज झालेला आहे, 43. ओके, सो हा प्रॉफिट मित्रांनो तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला शिक्षणाची गरज आहे. ऑप्शन ट्रेडिंग हे जबरदस्त गोष्ट आहे, जर तुम्ही शिकलात तर खूप इझिली याच्यामध्ये प्रॉफिट होऊ शकतो, पण तुम्हाला खोलात जाऊन ते शिकावं लागतं. वरवर कोणी जर तुम्हाला शिकवत असेल कमी पैशात तर प्लीज तिथे जाऊ नका. चांगला ट्रेनर ट्रेडर जर असेल तर त्याच्याकडे तुम्ही पाहिजे तितके पैसे देऊन शिकू शकता, पण तिथे तुम्हाला फायदा होणार कारण तुम्ही चांगल्या व्यक्तीकडे शिकलात, राईट. सो तुम्हाला माझ्याकडे जर शिकायचं असेल तर नक्की जूनची बॅच काही झालं तरी चुकवू नका मित्रांनो, बिलकुल जूनची बॅच चुकवू नका. ऑलरेडी ॲडमिशन आलेले आहेत, तुम्ही सुद्धा हा प्रॉफिट इझिली करू शकता, हे खूपच सोपं आहे. छोट्या छोट्या याच्यात गोष्टी असतात, त्या तुम्हाला एकदा कळाल्या तर तुम्ही डोक्यावर हात माराल की हे मी आधी का नाही शिकलो, हे मी खात्रीने सांगू शकतो. ओके, सो मी आशा करतो तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर लगेच आजच्या आज आत्ताच्या आत्ता कॉल कराल आणि जून बॅचच्या ॲडमिशनबद्दल मला विचाराल आणि लगेच तुमची सीट बुक कराल. थँक्यू सो मच, हॅव अ वंडरफुल डे, बाय बाय.